नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात लागू केलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवून या शर्यती पुन्हा सुरू करण्यात याव्या व पुन्हा एकदा राज्यातील चकडे मालकांना आपली बैलजोडी मैदानात उतरवायला मिळावी अशी मागणी अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। वाशी येथील माताडी भवन येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत संघटनेने याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले। या प्रसंगी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे, पंढरीनाथ फडके, संदीप माळी, दीपक पाटील यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी व छकडे मालक उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना संदीप बोदगे यांनी बैल हा कोणत्याही पक्षाचा नसून ही बैलगाडा शर्यत सुरू करण्याकरिता जो पक्ष आम्हाला मदत करेल त्याच्या समर्थनार्थ आम्ही उभे राहू असे म्हटले आहे। आज माननीय विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे का जर या आता जर सरकार आहे यांनी जर लक्ष नाही दिलं तर ते स्वतः केंद्रामध्ये प्रयत्न करून आमच्या बैलगाडी शर्यती कशा चालू होतील कायद्याची बाजू राखून ते प्रयत्न करणार आहेत। आणि आमचा बैल हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे। आमच्या बैलगाडी शर्यतीमध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत, कोणी राष्ट्रवादीचे आहेत, कोणी काँग्रेसचे आहेत, कोणी भारतीय जनता पार्टीचे, कोणी शिवसेनेचे आहेत, कोणी मनसेचे आहेत। त्यामुळे जो पक्ष आमच्या बैलगाडी शर्यत चालू करेल त्याला आम्ही समर्थन देणं, धन्यवाद देऊ। पण असं फडणवीस साहेबांनी जे सांगितलं आम्हाला आता त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं चाललं आहे का दोन्ही विरोधी पक्ष आणि सरकार दोन्ही पण आम्हाला मदत करतील असं आम्हाला 100% वाटतं। राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली बैलगाडा शर्यत सुरू करण्याकरिता कायदा केला होता। मात्र पेठा या प्राणी संघटनेने या कायद्यास आव्हान दिले होते। मात्र प्रत्यक्षात बैल हा संरक्षित प्राणी यादीत नसल्याने तो वगळण्यात यावा आणि शेजारील राज्यात सुरू असलेल्या शर्यतीप्रमाणे महाराष्ट्रातही या शर्यती सुरू करण्यात याव्या अशी मागणी संदीप माळी यांनी केली आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना एप्रिल 2017 त्यांनी बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात कायदा केला होता, परंतु काही शर्यत विरोधकांनी त्यास मुंबई हायकोर्टमध्ये आव्हान दिलं आणि त्यामुळं तो कायदा अद्याप अस्तित्वात येऊ शकला नाही। ही याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रलंबित आहे। मागील 3.5 वर्षापासून या केसमध्ये कोणतीच सुनावणी झालेली नाही, म्हणून इतर राज्यामध्ये तामिळनाडू असेल किंवा कर्नाटक असेल, कर्नाटकमध्ये तर मशीनच्या रेस चालू आहे, त्याला परवानगी आहे, त्यांनी तसा कायदा केलेला आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये जी खिलार जात आहे ही शर्यतीसाठी वापरली जाते आणि महाराष्ट्रातील शर्यत गेली 4 वर्षापासून पूर्णपणे बंद आहे, म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे की शेजारील सर्व राज्यामध्ये शर्यती चालू आहेत आणि या शर्यतीमुळे खिलार जातीच्या बैलांचं, गायींचं अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपन, जतन, संवर्धन होतं, म्हणून ही शर्यत तात्काळ चालू करावी यासाठी आज आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली व केंद्र सरकारमध्ये राज्याचे देशाचे पशुसंवर्धन मंत्री माननीय पुरुषोत्तम रुपाला साहेब यांच्या माध्यमातून बैल हा संरक्षित प्राण्यांच्या यादीमधून वगळण्यात यावा अशी आम्ही त्यांच्याकडे आज मागणी केलेली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी घ्यावी, तात्काळ सुनावणी घ्यावी, याबाबतही आपण केंद्रीय स्तरावरून प्रयत्न करावेत अशी आम्ही आज त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। बैलगाडा शर्यतीला विरोध करत पेठा या बंदी घालण्याच्या आड हे बैल कत्तलखान्यात कापण्याकरता मिळावे याकरिताच एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप यावेळी पंढरीनाथ फडके यांनी केला आहे। ती पेठा आहे ना, तीच नाही नीट पेठा, ऐकलं का? ते आहेत एजंट पेठावालं। पेठावालं एजंट म्हणजे आपल्या बैलाचा मांस हे जर शर्यती बंद झाल्या तर बैल कापायला जातील। बैल एवढे मोठे आहेत आपले, तर पोराला आपण पालीत ना अशा पद्धतीचं बैलांना पालतावं, हे सगळं शेतकरी आणि मंत्री पण शेतकरीच आहेत।
मंत्रीपद शेतकऱ्यात आणा याही काय केले एजंटशी घेतले बाहेरच्या देशाची या पेटावाले यांचा पैसा नाही संपवला केशी लावायला पैसा नाही कोर्टात वकील द्यायला पैसा नाही यांच्याकडे ते यांना पैसे पुरवतात असा मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं होता. मी गेलो होतो शर्यतींचा विचारायला त्या वेळेला तर कहते मी पण शेतकरी आहे पण आमच्या वरून हात बांधलेले आहेत आम्हाला शर्यती तुला चालू करता येणार नाही आणि रेशनसुद्धा देता येणार नाही. तर आता आम्ही मंत्र्यांकडे गेलो होतो तेव्हा तेही गृहमंत्र्यांनी मंत्र्यांनी आश्वासन दिला का 15 दिवसाच्या आत तुम्हाला बैलांना रेशन देण्यासाठी आम्ही परवानगी देऊ. तो काही जीआर आला नाही. काल का परवा दोन गुन्हे दाखल झालं मंत्र्यांनी पण नाही केला ना संत्र्यांनी पण नाही फोन केला अजून ते गरीब बिचारे कोर्टात जाऊन मांडतात. आता कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.